चित्रपटाचे मुख्य अभिनेते नंदू माधव यांना मी मंचावरती आमंत्रित करते आणि त्याचबरोबर श्रुती निगडे ही जी बालकलाकार या चित्रपटात आहे या दोघांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. निश्चित ज्यावेळेस माझ्याकडे रोहित ही कथा घेऊन आला आणि गोष्ट मला त्यांनी सांगितली तर नेहमीच्या विषयापेक्षा परत खरं तर आपण विषय तेच देत असतात परंतु त्याच विषयांना त्याच मानसिकतेला त्याच समाजाला आपण वेगवेगळ्या अंगाने बघत असतो आणि ते बघणं जास्ती महत्त्वाचं असतं आणि ते वेगळ्या अर्थानं आहे का हा मुद्दा जर मला एकदा नट म्हणून आवडला आणि एक अभिनेता म्हणून मला करावंसं वाटत असेल तर ती गोष्ट तशी मला आवडली होती की आपल्या क्षेत्राबद्दल अनभिज्ञ असलेला एवढा समाज आहे की त्यांना फक्त आपल्या मुलाला मुलीला नाटकात चित्रपटात बघा ना आमच्या मुलाला जमतंय का. म्हणजे माझ्या शेजारी पाजारी आमच्या नातेवाईकात रोहितही नेहमी सांगतो की सतत असं बोललं जातं की आमच्या मुलाला डान्स येतो जरा बघा ना काही क्लिक मारतो आला त्याच्यावर. म्हणजे नुसतं लहान मुलांचंच नाही तर आपली मोठी माणसंसुद्धा किंवा कित्येकदा आम्ही शूटिंगला जातो तो ऑफिसर पोलीस ऑफिसर किंवा आय एस ऑफिसर येऊन बसलेले असतात आणि खुर्चीवर मग आमच्या गप्पा होतात बघा आमच्या स्टाफचा एखादा काही शॉट मारता येतो का. तर त्यांना त्या ह्या माध्यमाबद्दल फार कुतूहल आहे पण त्याच्या मागची प्रोसेस काय म्हणजे नसरुद्दीन शहा नेहमी सांगतात की हे नुसतं अशा वरवरच्या बाजू बघून करण्याचं क्षेत्र नाही त्याला एक अभ्यास आहे त्याला काही एक शास्त्र आहे त्या पद्धतीनं सगळ्या नटांनी सगळ्या समाजाने बघितलं पाहिजे. तर मला वाटतं की लहान मुलांचा जो आत्ताचा प्रश्न आहे तो फार गांभीर्याने आपण घेतला पाहिजे आणि एक आमचं मूल आणि त्याच्या वडिलांचा मी भूमिका करतोय पण तेच वडील आपल्या समाजातले तुम्हाला आजूबाजूला दिसतील की असे कुटुंब आहेत असे वडील आहेत की मुलांना नेहमी पुढे जाऊन काहीतरी त्यांनी नाटक चित्रपटात काम करावंसं त्यांना वाटत असतं आणि त्यांची कशी ससेल रुपट होते किंवा ते कसं सक्सेसफुल कसं अनसक्सेसफुल अशा दोन्ही बाजू त्यामध्ये उत्तम रीतीनं आमच्या दिग्दर्शकांनी मांडल्या म्हणून मला हा चित्रपट करावा असं वाटलं. श्रुतीला आपण प्रश्न विचारूया की तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला काय सांगशील. मी साजिरीची भूमिका करते. साजिरी दिघे ही एक खूप साधी सरळ मुलगी आहे जिला सगळं करायला आवडतं आणि तिचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ह्या क्षेत्राकडे तो पण चांगला आहे आणि ह्या भूमिका ही भूमिका करताना मला रोहितदादांनी खूप सपोर्ट केला. नंदू सर, देविकाताई आणि संकेत दादा यांचं खूप मार्गदर्शन मला लाभलं. सगळ्यांनी खूप मला समजून घेतलं, मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद करते. खूपच साधा छान आणि एंटरटेनिंग असा हा सिनेमा आहे आमचा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच घरातली गोष्ट चालू आहे असं वाटेल. कुठलंही साधं कुटुंब त्याची त्या कुटुंबाची स्वप्न असतात आणि मुलाकडून बऱ्याचदा ती स्वप्न पूर्ण व्हावीत आपली अशी इच्छा असते आणि बऱ्याचदा मुलांकडून ही स्वप्न पूर्ण करून घेताना आपल्या हे लक्षातच येत नाही की त्या मुलाला खरंच ते हवं आहे का किंवा त्या मुलाला ते स्वप्न पूर्ण करता करता काही त्रास होतो आहे का. तर माझी जी यातली भूमिका आहे ती आईची भूमिका आहे त्या परीच्या आईची आणि आई ही मुलाला खूप जवळची असते आणि या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करता करता कुठेतरी त्या सुखदुःखांमध्ये आईला अशी जाणीव व्हायला लागते की कदाचित ही दुःख मुलीला थोडी जड जात आहेत का आणि मग त्या कुटुंबाला थोडी शिस्त लावणं त्या कुटुंबाला धरून ठेवणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते आणि ती या चित्रपटातली आई भूमिका ती करते आणि त्यामुळे त्या कुटुंबाचा खूप कणखर आधार ही आई आहे जी भूमिका मी या सिनेमामध्ये केली आहे.